नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत गाव पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी। मंडळी, महादेव भोसले यांच्याकडे साधारणतः 15 गाई आहेत आणि या 15 गाईपासून त्यांना महिन्याकाठी 1.25 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे। मंडळी, शेतीला जोडधंदा म्हणून आपण गाय पालन करणे गरजेचे आहे असं यांचं मत आहे। मंडळी, शेती करत असताना शिल्लक वेळेमध्ये गाय पालन केले तर निश्चित शेतीला जोडधंदा म्हणून याचा फायदा होतो आणि जर का गाय पालन केले तर आपल्या ज्या काय शेतामधील गरजा असतात त्या गरजासुद्धा भागतात। नाहीतर आपल्याला असं काही उत्पन्नाचं साधन नसेल तर एकतर सावकाराकडे जावं लागतं नाहीतर बँकेकडे जावं लागतं। परंतु गाय पालन केलं तर आपल्या ज्या दिवसाच्या ज्या गरजा असतात किंवा आठवड्याला जो शेतामध्ये खर्च असेल तो या गायींच्या उत्पन्नावर वाचू शकतो। तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत भोसले यांना आणि त्यांच्या गाय पालनाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। तर चला सुरू करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? महादेव जालंदर भोसले। बर, आपण साधारणतः गाय पालनाची सुरुवात कधी केली? गाय पालनाची सुरुवात 2014 पासून केली। म्हणजे 2014 पासून? 2014 पासून। किती गायपासून सुरुवात केली? 2 कारवडीपासून। बर, 2 कालवडी। म्हणजे त्याआधी आपल्या म्हणजे इतर काय जनावरे होती? काही सुद्धा नाही, फक्त कालवडी पासून। 2 कालवडीपासून। कितीला घेतले होते त्या? 7,000 रुपयाला 2 कारवडी घेतल्या होत्या। बर, त्याच्यानंतर कसे ग्रोथ? म्हणजे त्या कारवडी गाप घालिवणं, त्याच्यापासून येल्यावर दुधापासून उत्पन्न वाढिवणं, त्याच्यावर अशा आज 15 गाईत केले। ते टोटल 15? त्या कालवडी 2 कारवडीपासून तयार केल्या। ओके। टोटल क्षेत्र किती आपल्याला? 20 एकर आहे। 20 एकर क्षेत्र आहे। काय शेतामध्ये वगैरे? शेतामध्ये आहे द्राक्षे आहे, मका, वैरण, आपलं सगळं करतो। पाणी वगैरे? पाणी साधारण जमथेम जमथेम। ठीक आहे, मग गाय पालनामध्ये आपण कसे काय आलात? म्हणजे पहिलं तर आपल्याकडे काही जनावरं नव्हती, मग या गाय पालनाची सुरुवात म्हणजे कशी केली आपण? शेतीत मजुरीमुळं किंवा खर्चामुळं काही परवडना म्हणून गाय पालनाकडे वळलो। बर, आज टोटल किती गाय आहेत आपल्याकडे? आज टोटल 15 गाई आहेत। 15 गाई टोटल आहेत। 15 गाईचं व्यवस्थापन कसं चालतं आपलं? म्हणजे यांना चारा वगैरे किती लागतो? चारा अंदाजे बिछाया करा मी 3 वेळेस टाकतो। बरं, एक 7-8 किलो 20-21 किलो इळाचा चारा टाकतो प्रत्येक गायीला। प्रत्येक गायीला। मग हा चारा कोणकोणता देत आहे आपण गायींना? वाळलं किंबळ, कडबा आणि मकवण याचं मिश्रण करून कुट्टी करून ह्यांना हे करतो। ज्या आपल्या गायी आहेत या गायींचं टोटल कलेक्शन 15 गायींचं किती होतं आहे सध्या दुधाचं? 15 गायीचं टोटल सरासरी बिछाया करा 1.25 लिटर दूध जातं। बरं, 1.25 लिटर। 1.25 लिटर दर काय मिळतो आता त्याला? 37-38 रुपये दर मिळतो। बरं आहे का आता? समाधानकारक दर? दर बरं आहे। बरं आहे। होय, आपल्या शेडवरची सर्वात जास्त दूध देणारी गाय? सर्वात जास्त दूध देणारी गाय हे आहे मोठी। किती आहे देते ती? 13-14 लिटर गाय दूध देते। 14 लिटर एका टायमाला? एका टायमाला। या गायींसाठी शेडही बांधलेली आहे, पण शेडवर वगैरे किती खर्च झालेला? शेडला काही नाही, सरासरी अंदाजे 50-60 हजार रुपये खर्च झाला आहे फक्त। फक्त आता शेडच्या शेजारी एखादं झाड असणं, सावली असणं किती महत्त्वाचं आहे? अंदाजे तसा विचार केला शेडचा काहीच उपयोग नाही। बरं बरं, झाडाचा जो उपयोग आहे सावली गार मिळते। बरोबर आहे। हां, शेडचा काही नाही, गरम राहतं या म्हणून आम्ही 12 महिने विचार करा झाडाखाली। झाडाखाली फक्त पावसाळ्यामध्ये शेडचा? तेवढाच नाही तर कधी वेळेस नाही। नाही, ठीक आहे। तर या गायींना आपण साधारणतः 20-30 किलोपर्यंत दररोज खाद्य देत आहे? हां, 20 किलो देतो। मग त्यांना टोटल किती क्षेत्रावर लागवड केली आपण त्यांच्या चाऱ्यासाठी? चाऱ्यासाठी विचार करा महिन्याला 1 एकर। बरं, असं 3 महिन्यासाठी 1-3 एकराची अखंड फेरानं वैरण टाकावीच लागते। बरं, हां। तर या गायींना आपल्या रोगराई वगैरे काय होते का? रोगराई फक्त विचार करा ताप, हां, येल्यानंतर झाराचा प्रॉब्लेम, बरं, हीच फक्त डॉक्टरकडून बघावं लागतं, नाहीतर काहीसुद्धा दुसरा खर्च नाही। खर्च नाही? नाही काही। तर आपल्याला हे 2 वडाची झाडं आहेत का? पिंपरणे। हां, त्या झाडांचा काय फायदा होतो आपल्याला? झाडाचा सावली करतात, दुसरा काहीसुद्धा उपयोग नाही। सावलीमुळं चांगल्या काय व्यवस्थित राहतं? हां हां। बरेचसे का लोक ते मुक्त संचार गोठा करतात, तुम्ही नाही का केला? नाही, फक्त इथे सावलीलाच। सावलीलाच मुक्त संचार गोठ्यात काय होतं ते शेण घाण, त्यामुळे ते आपल्याला परवडत नाही। म्हणजे तुम्हाला पटत नाही? ना, आपल्याला पटत नाही, म्हणून मोकळ्या जाग्यात पाहिजे बांधून। म्हणजे शेडमध्ये आता उन्हाळ्यात तर तुम्ही बांधत बांधत नाही, फक्त झाडाखाली? झाडाखाली।
मग लोक तर असं करतात की पहिल्यांदा गाय पालन करायचं म्हणलं की लगेच शेडला आधी बांधायला सुरुवात करतात आणि नंतर मग गाय घ्यायला सुरुवात करतात. तुमचं काय मत आहे, मग कसं केलं पाहिजे? माझं म्हणणं आहे बघा, ही निर्मळ आहे. शेडपेक्षा ठीक आहे आपण सावलीला बांधणं सोडणं ही चांगलं आहे. असं शेड बांधावं असं काय नाही, काही सुद्धा नाही. मग पावसाळ्यामध्ये जर शेड नसेल तर गायींना काय अडचण येते का? काही सुद्धा नाही. म्हणजे आपल्याकडे एवढा जास्त पाऊस नसतोच. पाऊस नसतोच, आला तरी एक तास दोन तास असतो. चिखल होत नाही, काय घाण नाही, माळरण असेल तर त्यामुळं काहीच नाही. मग आता या गायींचं टोटल दुधाचं कलेक्शन तुम्ही म्हणताय 1,250 लिटर होते. दोन टायमाचं मिळून का एका टायमाचं? नाही, दोन टायमाचं मिळून. मग आता महिन्याकडे आपल्याला किती उत्पन्न मिळते? ठीक आहे, 1,25,000 रुपयाचं अंदाजे उत्पन्न कमीत कमी मिळते आपल्याला. याच्यासाठी किती कामगार वगैरे किती आहेत याच्यासाठी? कामगार कोण सुद्धा नाही. कोण बघतंय सर्व? मी आणि मंडळी दोघंच बघतोय. या वयातही बघताय आपण? बघतोय. मुलं वगैरे काय मदत करू लागत नाही? नाही नाही, त्यांची ती काही सुद्धा नाही. आमचे मी दोघं बघतोय. तुमच्याकडेच काय आहे? आमच्याकडे. पण यांच्यासाठी जो चारा आहे वगैरे तो कसा घेऊन येतात तुम्ही? ठीक आहे, ट्रॅक्टरमध्ये गाडीत आपला चारा घेऊन येतो. ते चारा घेऊन यायचा आणि टाकटी करायची, जनावराला टाकायचा, सगळं आपल्या आपण स्वतः. दिवसातनं किती वेळ काम करावं लागतंय तुम्हाला? सरासरी सकाळपर्यंत 1-2 तास आणि संध्याकाळी 4-7 1-3 तास. आपल्याला 4-5 तास काम करावं लागतंय. बस एवढंच? एवढंच. बरं, या गाय पालनामध्ये विशेष काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या गायीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि दूध हे चांगलं मिळालं पाहिजे, त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? वेळेवर चारा देणं, पाणी वेळेवर टाकणं, खुराक वेळेवर रोजच्या रोज आपल्याला देणं हे महत्त्वाचं आहे. पण मला अजून एक विचारावं असं वाटतं की गायींना चांगलं दूध देण्यासाठी खुराकही देणं गरजेचं आहे. मग तुम्ही एका गायीला किती खुराक देताय? सरासरी एका गायीला 1-2 टायमाचं म्हणून 1-2.5 किलो पीठ. कशाचं पीठ? हे मकाचं पीठ. बर. 1-4 किलो ते 5 किलो सुग्रास. बर. आणि थोडी बहुत एक पेंड असं चारतो आम्ही. आणि ते मिनरल मिक्सचर वगैरे काय देतात? काही सुद्धा नाही. पण ज्या गायींना पाड्या होतात त्या पाड्या आपण ठेवता का लगे विकून टाकता? नाही, पाडी मी विकून टाकतोय, पाडी ठेवत नाही. पाडी ठेवून ठेवत नाही. काय कारण त्यामागील? पाडी सांभाळायच्या, विचार करता येईल, लहान मोठ्या करायच्या, त्याचं उत्पन्न यायचं, त्यामुळे मी विकून टाकतो. त्याला वेळ लागतोय? वेळ लागतोय. ठेवायचं म्हणलं तर त्याला दूध पाजणं आलं, दूध पाजणं आलं, रोज 2 लिटर दूध पाजणं आलं, त्याला खुराक चारणं आलं, मग 2 वर्षे लागतंय त्याला, 2-2.5 वर्ष. त्यामुळे मी ठेवत नाही. तुम्ही ठेवत नाही? ठेवत नाही. ठीक आहे, मग ते विकायचं का कसं असतं त्याचं नेमकं पाड्यांचं? हां, पाड्याचे विकून टाकतो. कितीपर्यंत जाते ते? मग काय लहान आहे ते 3-4 महिने, 5,000-10,000 अशी 1-1 पाडी मी विकून टाकतो. बरं, ह्या सर्व ज्या गायी आहेत त्या एचएफमधल्या आहेत का क्रॉस आहेत का कशा आहेत? हे सगळ्या क्रॉस आहेत. क्रॉस आहेत? हां. मग यांना काय तुम्ही ब्रिडिंगवर चांगलं वगैरे असं काय हे केलं आहे का, म्हणजे एकदम 100% वगैरे? नाही नाही, काही सुद्धा नाही. आहे असेच? आहे. ठीक आहे. त्यांना रोग वगैरे म्हणजे आजार, ताप किंवा मस्टर्डीज वगैरे काय होतं का तुमच्याकडे? काही सुद्धा नाही बघा, आतापर्यंत झालेलं नाही. काही सुद्धा नाही. आपल्या शेडला डॉक्टर किती दिवसात न येतो काय? आपल्या शेडला किरकोळ आजारासाठी म्हणजे 1-15 दिवसाला ते महिन्याला डॉक्टर बोलवतो. बर. हा, दुसरं काही नाही. महिन्याला डॉक्टरवर किंवा वर्षाला डॉक्टरवर किती खर्च होतो? वर्षाला सरासरी डॉक्टरला 10-15 हजार रुपये खर्च होतो. 15,000 रुपये? हा, दुसरं काही नाही. बरं, कोणते डॉक्टर आहेत आपल्या भागात? आपल्या भागात माळी डॉक्टर आणि टेकळे हे 2 डॉक्टर आहेत. ते बघतात सगळं? हा, सगळं बघतात. पण ते मस्टर्डीजचा बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते, ती कशामुळे येते ना आपल्याला कशी येत नाही? मस्टर्डीला विचार करा, खाल्ल्या घाणीमुळे मस्टर्डी होती. बर. मग जनावरला ते मस्टर्डी जी होती ती विचार करा, तुमच्या मुक्त गोट्यामुळेच मस्टर्डी होती. बर. म्हणजे जास्त शेण साठून राहिलं? हा, शेण राहिल्यामुळं, घाण राहिल्यामुळंच मस्टर्डी होती. आपल्या मी गायींच्या खाली बघितलं तर एकदम स्वच्छता आहे. हे स्वच्छता आपण कशी ठेवता नेमकी? एवढी काही नाही, इळातून 3 वेळेस आम्ही स्वच्छता करतो. म्हणजे शेण काढून टाकतो? शेण काढून टाकतो. सकाळपरी काढतो, संध्याकाळी 4-5 वाजता काढतो, शेण काढून टाकतो. त्यामुळे स्वच्छता राहते? स्वच्छता राहते. ओके. एखाद्या शेतकऱ्याला गाय पालन करायचं असेल तर त्याने किती गायपासून सुरुवात करावी? कमीत कमी शेतकऱ्यांना गाय पालन करायचं म्हणजे 4 गुरोत्र पाहिजे. म्हणजे 2 पार्टी राहिली, दूध कमी झालं तरी आपल्याला 2 दूध चालावं. बरोबर. म्हणून 4 तर पाहिजे. 4 पाहिजे? 4 पाहिजे. मग ह्या ज्या गाय आहेत त्या चांगल्या दुधाळ गायी कशा ओळखायच्या बघ खरेदी करताना? काशेवरनं तर एक बघायचं, सड बघायचं. बरं, तिचा बांधा वगैरे? हां, ह्याच्यावरनं जर विचार करा बघायच्या.
आपल्या भागातील शेतकरी वगैरे गाय पालन बरेच आहेत, ते कुठून गाय खरेदी करतात? गाई पालन व्यापाऱ्याकडून मुंडलिम बाजारातूनच खरेदी जास्त करतात, नाहीतर शेतकऱ्याकडून. सांगोला बाजार बरा की मुंडलिम बरा? मुंडलिम चांगला आहे. मोठा कोणता भरतो? मुंडलिम मोठा आहे बाजार. कोणत्या वारी बसतो? शनिवारी. शनिवारी भरतो. बर बर. आता गाय साधारणतः काय रेंजमध्ये येतात आता सध्याच्या? सध्या गायींची रेंज आहे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये, 10-20,000 रुपये 1,00,000च्या वर. किती लिटरची गाय मिळते? 9-10 लिटरची गाय. 10 लिटरची? 10 लिटर. बरं, गायनं किती दूध दिल्यानंतर आपल्याला गाय पालन परवडतं? कमीत कमी 8 लिटरपासून 10-12 लिटरपर्यंत गायीनं दूध दिलं तर परवडते. 8 च्या 8 म्हणलं तर परवडत नाही. बरं नाही परवडत. या गायींचं शेणाचं वगैरे काय करतं आपण? शेण शेतीला खत. शेतीला खत? विकत नाही. हे विकत नाही, शेतीला खत असतं. हे गाय केल्यापासून आपल्या म्हणजे काय बदल झाले किंवा काय जीवनामध्ये बदल झाले किंवा असे काय काम केले का गायीच्या पैशावर? गायीच्या पैशावर विचार करा, ह्या 2 कारवडीवर संपूर्ण गुरं. बर. शेड, हे ट्रॅक्टर म्हणा, मोटरसायकल म्हणा, शेती सुधारणा, हे संपूर्ण गायीवर केलेलं आहे. गायीच्या पैशावर? गायीच्या पैशावर. शेतीतलं उत्पन्न काही सुद्धा नाही. महिन्याला किती पगार निघतोय? 6,50,000 रुपये निघतो. 6,50,000? हां. त्यातनं खर्च त्यांना 30,000 रुपये होतो. बर. हां. सरासरी 80-90,000 रुपये आपल्याला निव्वळ शिल्लक राहते ते नफा म्हणून. पण असं काय वाटत नाही का दररोजच शेणात काम करायचं बाद झाला आता? काही सुद्धा नाही. हां. आपल्याला सवज पडून गेली, रोज शेण उचलायचं. हां. शेतीतलं काम करायचं, त्यांना वैरण टाकायची, ही व्यवसायच आहे आपला. बरोबर आहे. त्यात काय म्हणजे वेगळं वाटायचं काय? काही सुद्धा कारण नाही. प्रत्येक शेतकऱ्यानं काय म्हणणं आहे आपलं की प्रत्येक शेतकऱ्यानं गाय पालन किंवा म्हैस पालन किंवा कोणतंही पशुपालन केलं पाहिजे? केलं पाहिजे. काय फायदा होतो नेमका जीवनामध्ये? शेतीला जोडधंदा भरपूर आहे. शेतीत काही नाही. शेतीला खर्चही आठवड्या आठवड्याला पैसा मिळतोय. हां. आपलं घर प्रपंच चालतोय आणि आपल्या आबदणाऱ्या माणसाचा रोजगार निघतोय. त्यासाठी केलं पाहिजे? केलं पाहिजे. शेतीला खत होतोय. बरं. मग गाय पालन ज्यावेळेस नव्हतं तुमचं 2014 च्या आधी आणि नंतर गाय पालन झालं, आधीच्या आणि आतामध्ये काय तुम्हाला फरक वाटतोय? फरक तसा विचार करा भरपूर वाटतोय. शेती पिकत नव्हती, शेती पिकायला लागली. बर. पहिलं विचार करा, लोकांकडून टक्केवारीनं पैसे काढणं. बरोबर. हां. सावकारकी बघणं ही तसलं बंद झालंय. आता आपण विचार करा स्वतः शिल्कीत आहे. बरोबर. हां. त्यामुळे विचार करा जोडधंदाही पाहिजेलच शेतीवर. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला जोडधंदा पाहिजे? पाहिजे पाहिजे. आपलं असं मत आहे की जर आपल्याला शेतामध्ये कोणती गरज पडली, पैशाची शेतकऱ्याला अनेक ठिकाणी खते असतील किंवा इतर अवजारे किंवा नांगरट करायची असेल, त्यावेळेस पैसे लागतात वारंवार, तर ते गाय पालन नसेल तर त्यावेळेस सावकाराकडे किंवा बँकेकडे जावं लागतं. परंतु हे 10 दिवसाला आपल्याला पेमेंट मिळते, त्यामुळे दररोजच्या गरजा आपल्या भागलेले. त्या गायच्या खतापासून आपल्याला कितपत शेतीमध्ये बदल झाला असं वाटतंय? खताच्या गुराच्या खतापासून विचार करा, वरखात जी टाकायचा हे वरखात भरपूर कमी झाला. 50% कमी झाला. कमी झाला. बरोबर. एकरी 10 टेलर खत घातला की 2 मग भरपूर खत 2 पिकं निघते. बरोबर. हां. त्यामुळं पिकाचं उत्पन्न वाढलं. चाऱ्याचं त्यांचं भागलं. चारा एकात घ्यावा लागत नाही. हां. काहीच नाही. तुम्ही मुरघास वगैरे बनवताय का? नाही नाही बनवलं नाही. काही सुद्धा नाही. 24 तास हिरवी वैरण आहे, वाढले आहे. हा. त्यामुळं काही कधीच बनवलं नाही. हिरवी वैरणीची किती एकरावर लागवड केली म्हणते? अंदाजे सरासरी 1.5-3 एकराची वैरण लागते. 3 एकराची एवढ्या ठेव सारखं बघता. मग पावसाळ कमी झाल्यावर वैरणीची काय अडचण येत नाही का? आजपर्यंत विचार करा 2020-14 आत्तापर्यंत कधीही 1 रुपयाची वैरण एकत घेतलेली नाही. तेवढी शेतातली? शेतातलीच. प्रामुख्याने कोणती कोणती वैरण करतायत? मका, कडवळ, घास आहे. हा. हेच हेच हेच. या गायींची साफसफाई ठेवणे बी गरजेचं आहे. मग यांना स्वच्छता म्हणजे पाणी वगैरे त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे धुता वगैरे किती? 8 दिवसाला गोरं धुतो. स्वच्छ करून? स्वच्छ करून. आपलं STP धुवून 8 दिवसाला घ्यायची मग. त्या गायींना गोचिड होणं एक प्रकार जास्त आहे, मग त्याच्यावर कसं तुम्ही मात केली? हां. गोचडाचं प्रमाण स्वच्छ राहिलं तर काही गोचिडच होत नाही. बरं. आपल्या गायींना नाही तसं काही सुद्धा नाही गोचिड. ते इंजेक्शन वगैरे देऊन होतं? गुचिड झाला तर इंजेक्शन दिलं, गुचिड निघून जातो. त्यामुळे काय अडचण? काही सुद्धा अडचण नाही. गायींना ताप येणं, धाप लागणं असे काय प्रकार होतात? काही नाही. सावले असल्यामुळे काय अडचण? काही सुद्धा अडचण नाही.
मग काय म्हणाल शेतकऱ्यांना, जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना गाय पालन करायचे आहे, अशा शेतकऱ्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आणि यशस्वी होण्यासाठी कसं कसं नियोजन केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी गाय पालन कोणचा बी शेतीला जोडधंदा ही केलाच पाहिजे. आणि आधी घ्यायची म्हणलं तरी बी आपल्याला 2-3-4 गुरं घेतली पाहिजे, नाहीतर पाडी घेऊन पाडीपासून लहान आई मोठी करून सांभाळली तरी बी चालतंय, पण पाडीला उशीर लागतो. बरोबर आहे, उत्पन्न द्यायला उशीर लागतो. म्हणून आपली चालू गुरं घेतली, खर्च वाढतोय पण उत्पन्न लगेच चालू होत आहे. बऱ्याचशा लोकांना अशी बी जे काय तरुण आहेत त्यांना अडचण वाटते की ते गाय व्यायच्या टायमिंगला बरोच त्रास होतो किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. काही सुद्धा किचकट विषय आहे का? काही सुद्धा किचकट विषय नाही, ते ऑटोमॅटिक होतं. ऑटोमॅटिक येत ती गुरु. बर, तेवढ्याच त्या टायमिंग मध्ये थोडस फक्त आपलं सावध राहणे, जवळ बसणे, नाहीतर काही सुद्धा अडचण नाही. ओके, ठीक आहे. आपल्याला किती उत्पन्न महिन्याचं मिळत आहे म्हणतात? 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये, ठीक आहे. आनंदी आहात का या व्यवसायात? चांगला पैसा, भरपूर आनंद येत आहे, भरपूर पैसा मिळतोय समाधान मध्ये. याच्या पैशावर असं मोठं काय काम केलंय का गायींच्या? हा, काही सुद्धा नाही. मी आजपर्यंत 2 करवडीपासून 10-15 गुरं खरेदी, भांडवत वाढवीत बसणं, शिल्लक राहणे एवढ्यावरच आहे, अजून खरेदी नाही. दोघं फक्त दोघं नवरा बायको? नवरा. ठीक आहे, सध्या म्हणजे समाधानी आहात? समाधानी आहात. ठीक आहे, तर हे होते भोसले यांनी. निश्चितच चांगल्या पद्धतीने गाय पालन केलेलं आहे, 2 पाड्यापासून 15 गायी केलेल्या आहेत. आज हे महिन्याला खर्च वजा जाता 90,000 रुपयापर्यंत नफा कमवत आहेत. आणि निश्चितच इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ पाहून गाय पालनाचं चांगलं त्यांना अनुभव येईल आणि चांगलं गाय पालन करतील. धन्यवाद. धन्यवाद.